आदिवासी गोवारी जमात तथा ग्रामीण विकास सेवा समिति कोट निम्बाड़ा हेटी चाल बर्डी की ओर से गाय गोदन पूजा आयोजित की गई। आदिवासी गोवारी जमात तथा ग्रामीण विकास सेवा समिति घोट निम्बाड़ा हेटी चालबर्डी द्वारा गाय गोधन पूजा आयोजित की गई। कार्यक्रम की शुरुआत मान्यवरों के हाथों दीप प्रज्वलन कर और महान स्मृति के तैलचित्र को पुष्पमाला अर्पण कर की गई। इस समय मान्यवरों का स्वागत सत्कार किया गया। इस समय केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहीर, विधायक कीर्ति कुमार भांगड़िया, जिला परिषद सदस्य देवराव भोंगड़े, जिला परिषद सदस्य यशवंत वाघ, जिला परिषद सभापति ब्रिजभूषण पाजारे, नरेंद्र जीवतोड़े, नामदेव डाहुले, इन आदि मान्यवरों के साथ ही गांव के नागरिक समाज बांधव उपस्थित थे। इसमें बच्चों ने गोंडी नृत्य पेश किया, साथ ही इसमें भजन कार्यक्रम रखा गया था। इसमें श्री अहिर ने अपने विचारों से उपस्थितों को संबोधित किया। या देशातील सर्व नागरिकांच्या आपल्याबद्दल फार चांगल्या भावना पण आहेत। मराठी जाणीव आहे की आपण सर्वजण आदिवासी असूनही 56 पासून आपल्याला वगळलं, अन्याय केला, त्या काळामध्ये त्या जपात आपण संघर्ष केला। ब्रिटिश काळामध्येही आपल्याला आदिवासी म्हणून गणलं जात होतं। कालांतराने काय चुका केल्या अधिकाऱ्यांनी ते तुम्हालाही माहीत आहे। हे दुरुस्त करता करता अनेक वर्ष झालेली आहेत। मी या ठिकाणी आपल्या सर्वांना अनेकदा या माईकवर बोललो। काही लोकांना वाटत असेल की यामध्ये आदिवासी बांधवांच्या संख्येमध्ये वाढ होईल आणि आदिवासींना आपल्या आदिवासी समाविष्ट केलं काय नुकसान होईल, ही भावना असू शकते। परंतु आदिवासी बांधवांच्या प्रमाणे जीवन जगणाऱ्या आपल्यासारख्या लोकांना न्याय देण्याकरता सरकार आता स्थापन झालेलं आहे। न्यायालय सदस्यांच्या बाजूला आता उभं झालेलं आहे राज्याचं सरकार आणि केंद्र सरकार। आम्ही प्रामाणिकपणे आपल्या बाजूला काम करीत असतानाच मी पुन्हा आपल्यामध्ये आलो। मला माझ्याबद्दल आधी सांगायची गरज नाहीये। आपल्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी आपल्या बांधवांसोबत मी अनेक वर्ष काम करतो, मग दिल्ली असेल की मुंबईची बैठक असेल, या प्रत्येक बैठकीमध्ये आपल्या समाज बांधवांच्या मी वरिष्ठ लेवलपर्यंत बैठकी लावल्या। आदिवासी विभागाचे मंत्री, सचिव, आरजीआयचे रजिस्ट्रार ऑफ इंडियाचे अधिकारी आणि सर्वांसोबत करताना मुख्यमंत्र्यांसोबत अनेक बैठकी झाल्या। मी या ठिकाणी एवढं सांगेन की ज्या ठिकाणी आज मी गाय गोधनचा कार्यक्रम आपण करीत आहात, भगवान श्रीकृष्णाची आपण पुढच्या पूजा केली, कुलदेवाचा ढालची पण आपण पूजा केली, त्याच मैदान आपल्याला सांगेन की मुख्यमंत्री पण आपल्या बाजूला बोलले। कोर्टाचा निर्णय सरकारलाही मान्य आहे। कोर्टाचा निर्णय तो सरकार जाणार नाही आणि फार प्रामाणिकपणे त्यांनी कबूल केलेलं आहे की आम्ही या निर्णयाला आव्हान देणार नाही। ही तुमची मोठी जीत आहे। याची आम्हाला सर्वांना जाणीव आहे की 1994 साली ज्या 114 गोवारी बांधवांनी आपल्या समाजाकरता कार्यक्रम करताना जे बलिदान दिलेलं आहे हे तुम्ही आणि मी आणि समाज विसरत नाही, कधी विसरू शकत नाही। ते अश्रू ते दुःख आम्हा सर्वांना कायम आहे। त्यावेळेस आम्ही विरोधी पक्षामध्ये काम करतो तो हे खरं आहे, आज सत्तेमध्ये आहोत। आम्ही तेव्हा टीका केली सरकार सत्ता पक्षावर, म्हणून आमचं कर्तव्य आहे की तुमच्या बाजूला उभं राहायचं। त्या तांत्रिक भाऊ दूर करताना आम्ही पूर्णपणे तुमच्यासोबत आहोत। तिथं कुठेही आई कैंची लावणार नाही। बैठकी झाल्या, चर्चा झाली, आश्वासनं झाली मुंबईच्या बैठकीत। मुख्यमंत्री काय बोलले मला जाहीर करता येणार नाही, कदाचित तुम्ही होते सोबत, हे सगळं ठरलेलं तो तुमचा अधिकार आहे। या अधिकारापासून तुमच्या सोबत आम्ही राहणार आहोत। आज एवढं सांगेन की 23 तारीख हा विषय तुम्ही जरूर धरला, 14 तारखेला मी पुन्हा काही लोक आपल्या समाजात येतील आणि मुंबईला दिल्लीला एक छोटी बैठक आहे,
गडकरी साहेबांनी बोलावलं आहे, मी पण राहणार आहे, आम्ही दोघं राहू. सीएम साहेबांची उद्या पुन्हा माझी भेट आहे नागपूरला, आणि त्याप्रमाणे तुमचं मार्ग अजून सुकर कसं येईल याचे प्रयत्न राहतील.